नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट बासुंदी, ते पण दसरा स्पेशल। उद्या आहे दसरा, तर उद्याच्या जागी मी आजच अपलोड करत आहे ॲडव्हान्समध्ये हा बासुंदीचा व्हिडिओ। का? कारण की तुम्ही उद्याच ही बासुंदी आपल्या कुटुंबासाठी ट्राय करणार आहात दसऱ्याच्या सकाळी। तर चला हे बघा, अशीच होणार एकदम मस्तपैकी दाटसर तुमची बासुंदी, एकदम मलईदार। बासुंदीला जेव्हा आपल्याला बरेचसे असे मलईचे थर येतात ना, तेव्हा ती खूप क्रीमी, खूप छान लागते। तर नक्की ह्या पद्धतीची बासुंदी घरी ट्राय करा। खूप इन्स्टंट आहे आणि जास्त झंझटच नाही, एकदम पटकन होते, 15 ते 16 मिनटातच। तर चला पटकन बनवूया बासुंदी। तर हे बघा, इथं मी घेतलं 1 लिटर म्हशीचं दूध किंवा फुल फॅट मिल्क 1 लिटर घ्यायचं आहे। 1 लिटर दुधासाठी किंवा 1 लिटर बासुंदीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया। तर 1 लिटर दुधासाठी मी इथं घेतलेलं आहे 4 चमचे तूप किंवा मग मोठे 2 चमचे तूप, पण तूप मेल्ट करून घ्यायचं अगोदरच, तूप घट्ट घेऊ नका। त्याला लागणार आहे ड्रायफ्रूट्स आणि मिल्क पावडर 1/2 वाटी। मिल्क पावडर 1/2 वाटी आहे, तर तुमची साखरही 1/2 वाटी हवी आणि चारोळे घ्यायचे आहेत आवडीनुसार कमी जास्त। आणि इथं ड्रायफ्रूट्स घेतले म्हणजे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत 1/2 वाटी तिघं मिळून। विलायची पावडर घेतलेली 1/2 चमचा आणि केसरच्या काड्या घेतल्यात 15 ते 20। आता इथं पॅन ठेवलेलं आहे, पॅनमध्ये टाकलं मेल्टेड तूप आपलं, जे आपले 2 चमचे मेल्टेड तूप आहे, म्हणजे मोठे 2 चमचे आहे तूप मेल्ट केलेलं। मेल्ट केल्याने काय होतं की ते पटकन डिझॉल्व होतं मिल्क पावडरमध्ये। तर आपल्याला इथं मिल्क पावडर म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला खवा करायचा आहे, तुम्ही म्हणू शकता। इथं खव्याची आपल्याला फ्लेवर नाही घ्यायचा आहे, त्यामुळे मी मिल्क पावडर वापरते। एकदम जसे आपले ऑथेंटिक दूध आटून जे आपण बासुंदी बनवतो ना, एकदम त्याच प्रकारची इथं बासुंदी ही बनते, एकदम चव त्याच प्रकारची येते। म्हणून तुम्हाला मिल्क पावडरच घेणं गरजेचं आहे, कारण की इथं खव्याचा फ्लेवर नाही येणार, तुम्हाला दूध आटोल्याचा फ्लेवर येईल। तर हे बघा, इथं मिल्क पावडर घेतली ही मी संपूर्ण, काय वाटीला लागलेली तेही काढून घ्यायची। मिल्क पावडर कशाला वेस्ट करायची, मग ह्याला थोडंसं असं तुपामध्ये भाजून घ्यायची, ह्याच्या गाठी होणं साहजिक आहे। तर घाबरायू नका, ज्या गाठी झाल्यात त्या आपोआप दुधामध्ये विरघळतील, कारण की ऑलमोस्ट ही दुधाची पावडरच आहे, तर काही घाबरायची गरज नाही। ओके, तर हे बघा, ह्याला सपोज ह्याचा जे रॉ स्मेल असतो ना मिल्क पावडरचा, तो आपल्याला काढायचा आहे। जसं दूध लाल झाल्यावरती दुधाचा खरड असते ती कशी आपल्याला मस्त लागते, तसंच आपल्याला ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। बघा, करपोलचं नाही, ह्याला आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा नाही, भाजून घ्यायचं आहे। आणि मग हळूहळू थोडं थोडं आपल्याला दूध ॲड करत जायचं आहे। तर बघा, इथं मी थोडंसं म्हणजे 1 कप साधारण मी दूध ॲड केलं ह्याच्यात ह्याला डिझॉल्व होण्यासाठी। तर हे बघा, अजिबात घाबरायचं नाही, गॅसची फ्लेम स्लो आहे, हाय किंवा मीडियम नाही, एकदम स्लो गॅस ठेवायचा। आणि मग ह्या असं आपल्याला खव्यासारखं ह्याचं स्ट्रक्चर येईल। तर हे बघा, खवा नाही वापरायचं, तुम्हाला वाटलं हे खव्यासारखं, पण फ्लेवर दोघांचं खूपच वेगळं आहे। खव्याची बासुंदीची चव वेगळी असते आणि ह्या बासुंदीची चव टोटली डिफरंट असते, वेगळी असते। तर हे बघा, आता इथं टाकले मी मलईवालं दूध, परत मी टाकलं 1 ते 1.5 कप दूध, तुम्ही बघितलं। हळूहळू आपल्याला दूध ॲड करत जायचं ह्याच्यात। तर हे बघा, आता आपण ह्याला फोडून घेऊया, हे जे काय गाठे आहेत दुधाच्या म्हणजे जे मिल्क पावडरच्या, त्या हे मेन स्टेप आहे, ही स्किप अजिबात करू नका। मिल्क पावडरला थोडंसं असं लालसर झालं की त्याची चव खूप छान येते, तो रॉ स्मेल येत नाही, कच्च्या पावडरचा जो येतो ना तो येत नाही। मस्तपैकी हिला असं डिझॉल्व करायचं, म्हणजे गाठी फोडून घ्यायच्या, ते आपोआप विरघळतात, असं काय नाही की फोडल्या नाही तर ते दिसून येतील, अजिबात नाही दिसणार, आपोआप ते विरघळतात गाठी। जसं असं दूध उकळेल तसं तसं ते गाठी विरघळतील। तर हे बघा, हे तर मी बस ह्याला स्टर करून घेते की खाली चिपकायला नको, म्हणजे त्या ज्या गाठी आहेत ना त्या खाली चिपकायला नको, म्हणून मी त्याला हलवून घेत आहे, फोडत नाही आहे मी, त्याला हलवून घेत आहे। हलवून घेतलं ते आपोआप विरघळल्या गाठी। आता मी ह्याच्यात पूर्ण दूध ॲड केलेलं आहे, ते इथं मी बाकीचं रिमेनिंग पूर्ण दूध ॲड केलेलं आहे। इथं जसं मी तुम्हाला सांगितलं 1 लिटर दुधाचा मी वापर करते। आणि बासुंदी किंवा रबडी असं काही करताना आपल्याला असे पसरट आणि जड बुडाची कढई किंवा मग पॅन तुम्ही वापरायचं आहे। पसरट का घ्यायचं भांडं,
कारण की आपल्याला त्याला हलवता किंवा ते लागणार नाही आणि ते एक सारखं स्टीम होईल. त्यामुळे पसरट भांडं घेतलं की ते पटकन पण होतं आणि जास्त वेळ लागत नाही. प्लस त्याला पूर्ण चौघा बाजूने शेक भेटतो दुधाला आणि दूध छानपैकी आटून जातं. तर हे बघा, आपल्याला आत्ताच कळत असेल आपण जे मिल्क पावडर जी आपण भाजलेली त्याचा कलर ऑलरेडी आलेला आहे. आता आपण टाकलं केसर इथं, केसरच्या काड्या. इथं मी 15 ते 20 केसरच्या काड्या घेतल्या तर 1 लिटर दुधासाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त केसरच्या काड्या घेऊ शकता, काही हरकत नाही. आता ह्याला मी मिक्स करते केसरच्या काड्या. तसं तुम्हाला दिसत असेल की केसरच्या काड्या टाकायच्या अगोदरही आपला जे आपण मिल्क पावडर रोस्ट केलेली त्याचाही कलर मस्तपैकी क्रीम होता, क्रीम कलर आलेला दुधाला. तर आता आपण केसरच्या काड्या टाकल्या तेही उकळेल, त्याचाही छान फ्लेवर येईल आणि कलरही येईल छान दाटसर केसरचा, नाही का. तर आता ह्याला असं मस्तपैकी उकळून घ्या. आणि ह्याला सतत स्टोअर का करत राहायचं, कारण की मिल्क पावडर आहे ते खाली लागायला नको. गाठी तर मोडल्यात आपण आत्ताच, विरघळल्या सगळ्या गाठी, तर ते लागायला नको, खाली बसायला नको त्याचं थर. त्यामुळे हे बघा, आता मी घेतला स्टीलचा चमचा, लाकडाचा चमचा नाही घेतला कारण की इतकं हँडल होत नाही लाकडाच्या चमच्याने स्टीलच्या भांड्या. त्यामुळे तर हे बघा, ह्याला मस्तपैकी खालीवर खालीवर करून ह्याला पूर्णपणे ह्याला दुधातला आटवायचं आहे आपल्याला. ह्याला आटवायला जसं मी तुम्हाला सांगितलं मिनिमम 10 ते 15 मिनटं खूप झाले. तर हे बघा, आपलं दूध आटलेलं आहे छानपैकी, तुम्ही बघू शकता 1 लिटर दुधाचा आपल्याला अर्ध झालेला आहे, हे की नाही. तर आता आपण टाकली ह्याच्यात साखर. दूध आटल्यानंतरच आपल्याला साखर ॲड करायची आहे. स्टार्टिंगला जेव्हा आपण केसर टाकलं तेव्हा आपल्याला साखर ॲड नाही करायची. केसरसोबत दूध आटून घ्यायचं मिल्क पावडर आणि केसरसोबत, आणि मग दूध आटल्यानंतर आपल्याला साखर टाकायची. साखर थोडी विरघळत आली की लगेच टाकायचे चारुळे आणि आपले रिमेनिंग ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, जे काय तुम्हाला आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, काही हरकत नाही. कमी केले जास्त केले तरी काही हरकत नाही. तर बस ड्रायफ्रूट्स टाकताना ड्रायफ्रूट्सचे बारीक काप करायचे, म्हणजे ते चंक्स राहतील, ते जास्त दाताखाली येणार नाही पीस. त्यामुळे तर हे बघा, आता मस्तपैकी ह्याला अजून 5 मिनटं आपण ह्याला छानपैकी शिजून घेऊया. तर 5 मिनटं अजून ह्याला छान, म्हणजे ड्रायफ्रूट्स आपले मस्त शिजतील किंवा चारोळे आपले छानपैकी शिजतील. साखर तर विरघळूनच गेलेली आहे, तर आपण ह्याला परत 5 मिनटं ठेवूया. ह्याच्यात सगळे जे फ्लेवर आहे ते इन्हॅन्स होईल, म्हणजे पूर्ण सगळे फ्लेवर ड्रायफ्रूट्सचे म्हणजे बदामाचा, पिस्त्याचा, काजूचा छानपैकी एक आणि फ्लेवर दुधामध्ये उतरेल, त्याला असं म्हणतात बासून देखील. तर चला, ही साखर जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्धी वाटी साखर, तर अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतलेलं, त्याच रेशोने घ्या आणि 1 लिटर दूध. तर मी वाटी कोणती घेतली तुम्ही बघितली, मी डिशवरची वाटी घेतली. जे डिशचे सेट असतात त्याच्या जे बोल असतात ते छोटे असतात, त्या छोट्या वाटीमधल्या आपल्या मी वाट्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही अर्धा कप घेऊ शकता, जसं जो प्रमाण तुम्ही घेताल, अर्धा कप मिल्क पावडर तर अर्धा कप साखर, ते सांगते मी. रेशो सिमिलर ठेवायचा मिल्क पावडर आणि साखरेचा. तर हे बघा, मस्तपैकी आपलं बासुंदी 5 ते 10 मिनटात आता रेडी होणार आहे. म्हणजे 5 मिनटात तर होणारच आहे रेडी, बट त्याला लगेच आपण सर्व नाही करायची कधीही, बंद केल्या केल्या जसं मी नेहमी सांगते. त्याला एक दाटसर बनायला त्याला पण थोडं रेस्ट द्या. त्याला बरंचसं आपण आटवलेलं आहे दुधाला, तर आता त्याला थोडं कूलडाऊन होऊ द्यायचं आपल्याला. 5 मिनटानंतर आपण बघूया. त्याच्या अगोदर जसं मी तुम्हाला हे बघा इथं दाखवते, मस्तपैकी ह्याला उकळी येत आहे. स्लो गॅसवरती ठेवायचा, चमचा आडवा ठेवायचा, म्हणजे उकळी बाहेर येता कामा नाही, उकळून पडता कामा नाही आपली बासुंदी, इतकी मेहनत केलेली आहे तर पडू कशी द्यायची, नाही का. तर हे बघा, उकळी आली की त्याला मस्त परी उकळीला फोडायचं आणि मस्त त्याला परत स्टर करायचं. हे बघा, इथं 7 ते 8 माझ्या उकळ्या येऊन गेलेल्या आहेत दुधाला. ड्रायफ्रूट वगैरे सगळं ॲड केल्यानंतर याला मस्तपैकी उकळ्या फुटतात, आणि म्हणजे कारण की साखरेचंही पाणी होतं ना, साखरेचा पाक, दूध, हे सगळ्याचं एकजीव होतं आणि मग त्याला उकळ्या मस्त येतात. तर इथं 7 ते 8 उकळ्या मी येऊ दिलेल्या आहेत. आणि जसे उकळी आली की आपल्याला उकळी फोडायची आणि मस्त ह्याला असं स्टर करायचं, वर खाली करायचं, आजूबाजूची जी मलई असेल ती काढून घ्यायची कढईच्या. तर तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये करू शकता, पॅनमध्ये करू शकता, पण पसरट भांड्यात करा, तरीही मी हेच म्हणते.
तर हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त खदखद उकळत आहे आपली बासुंदी आणि ह्याच्यानेच आपल्या बासुंदीला एक छान दाटसर आणि खमंग चव येते, कारण की लाल मस्त दूध होतं आणि त्यामुळे मग आपले मस्त फ्लेवर खूप छान उतरतो, नाही का? हे बघा आता छान अशा अजून 3-4 उकळ्या मी येऊ देते. मी हे स्किप का नाही केलं, तुम्ही म्हणा इतका लांब व्हिडिओ का दाखवला, तर हे स्किप का नाही केलं, कारण की जे नवशिके आहेत त्यांना काय वाटेल की 1-2 उकळीमध्येच ताईने बंद केलेलं आहे, त्यामुळे मी पूर्ण प्रोसिजर ही दाखवत आहे. मी अजिबात इथं व्हिडिओ स्किप नाही केलेला. तुम्ही बघत असाल इथं प्रत्येक एक उकळी मी तुम्हाला दाखवते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 7-8 उकळ्या येऊ दिल्या पूर्ण बासून दिला, तर हे बघा असे छानपैकी उकळे येऊ द्यायच्या आणि मग त्याला स्टर करायचं. म्हणजे उकळी आली ना की त्याच्यावरती साई जमते थोडी, हे बघा साई जमत आलेली आहे ना, मग त्या साईला फोडायचं. जसे जसे तुम्ही त्याची साई मलई फोडताल तर तसे तसे त्याच्यामध्ये लेअर जे मलईचे थर आहेत ना ते जमा होत राहतील. हे बघा आता आपल्या सगळ्या उकळ्या ज्या आहेत ना त्या येऊन झालेल्या आहेत. 7-8 आपण छानपैकी उकळ्या येऊ दिल्या त्याला, तुम्ही बघू शकता, आणि मस्तपैकी दाटसर झालेली आहे आपली बासुंदी. आता आपल्याला शेवटची स्टेप म्हणजेच आपल्याला इलायची पावडर ॲड करायची याच्यात. हे बघा इलायची पावडर ॲड केली, 1/2 चमचा, ह्याला मिक्स केलं छानपैकी आणि आपली बासुंदी रेडी आहे. तर चला ह्याला आता गॅस बंद करूया आणि 5 ते 10 मिनटं ह्याला कूल डाऊन होऊ देऊया. म्हणजे हे आतून थंडी नाही होणार, आतून गरमच राहणार आहे. बस ह्याला मलईचं थर जमू द्यायचं वरती आणि आपली सर्व्ह करून रेडी आहे बासुंदी. ही जी येलो येलो दिसते ना ही मस्तपैकी मलई आहे बासुंदीची. तर नक्की ह्या प्रकारे बासुंदी बनवा आणि ह्या दसऱ्याला तर बनवाच बनवा. आणि लाईक करा, शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळीसोबत. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.